चिकित्सा है। जसं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सूचना असणार आहे की 25 मिनिटे असणार आहे तुमच्यासाठी, या 25 मिनिटांमध्ये आपण 4 षटकं पूर्ण करायचे आहेत, पंच सामना चालू करायचा आहे। यस, युवराज गायकवाड आणि ऋतिक गायकवाड यांच्याकडून एसडी ट्रॉफी 2021 करता शुभेच्छा आलेल्या आहेत। आपलं सहर्ष स्वागत आहे एसडी ट्रॉफीमध्ये, थँक्यू। तदनंतर मिलिंद लसणे यांच्याकडून सुद्धा, पारिवली गावचे सुपुत्र यांच्याकडून सुद्धा एसडी ट्रॉफी 2021 ला शुभेच्छा आले, थँक्यू मिलिंद, वेलकम वेलकम। आपण बघतोय या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, या दुसऱ्या दिवसामध्ये पहिला सामना झाला होता पप्पू इलेव्हन नांदेडने विपक्षात वेरेगॉन आणि त्यानंतर तदनंतर एसीसी आंबाडी विपक्षात ऋत्वी स्पोर्ट्स आणगाव। अल्ताफ शेख यांच्याकडून एसडी ट्रॉफीला शुभेच्छा आलेल्या आहेत, धन्यवाद अल्ताफ शेख। एसडी ट्रॉफी 2021 मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। फलंदाजी मार्कवर दोन फलंदाज सज्ज झालेले आहेत, अनिकेत आणि विकी। तदनंतर यस गोलंदाजी स्टांजवर सज्ज होतोय टायगर। ऋत्वी स्पोर्ट्स आणगाव संघ आपण बघू शकता क्षेत्ररक्षण करताना मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेला आहे। यास दोन खेळाडू आपण बघतोय, पहिलं षटक निश्चितच पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी होते, कशा प्रकारे गोलंदाजी होते बघणं कौतुकास्पद असणार आहे। यास एक विकेटचा विचार केला तर दोन क्षेत्ररक्षक 30 षटकाच्या बाहेर आहेत। पहिला चेंडू अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडू जी सांगता करतोय गोलंदाज टायगर। जसं टायगर टू अनिकेत, यावेळी सुंदर क्लिक केलाय चेंडूला, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय। दरम्यान एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होते। सुंदर रनिंग बीट मध्ये विकेट पकडायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। दोन्ही फलंदाज चित्त्याच्या चपळाईने दोन धावा पळून काढताय, दोन धावाने श्री गणेशा होते, खाता उघडलं जातंय एसएससी आंबाडी संघाचं। जस एक लॉन्ग ऑन आणि एक मिड विकेटच्या रिजन मध्ये दोन खेळाडू तैनात केले आहेत, आपण बघू शकताय कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर। तदनंतर मिड विकेट आणि लॉन्ग ऑन एक्स्ट्रा कव्हर असे खेळाडू, यानंतर झेल टिपण्याची संधी होती परंतु अप्रतिम एफर्ट्स केला होता तिथे मात्र कर्णधार ललित याने, निश्चितच यस दोन धावा या चेंडूवर अंकित होत आहेत। तर दोन धावाने सांगितलं धावसंख्या दोन ने पुढे सरसावतीये, धावसंख्या चार या अंकावर पोचते। सुंदर एफर्ट्स होता तिथे मात्र ललितचा, चेंडू अगर हाताला अडला असता तर निश्चितच एक धाव वाचली असती। सिंगल डबल यस क्रिकेटची लाईफ लाईनचा इथे मात्र वापर करताना एसएससी आंबाडीचे फलंदाज, यावेळी सुंदर चेंडू होता, चेंडू अंगावर आदळतोय। दरम्यान कोणत्याही प्रकारची धाव नाही, खेळाडूला दुखापत झाली असल्यास काळजी घ्यायची आहे। आतापर्यंत चार चेंडू हाताळले टायगर याने, तीन चेंडू आणि चार धावा धावपळ लागले। यावेळी सुरेख फटका, जसं कार्पेटच्या अलॉंग द कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय। दरम्यान एक धाव सहजरित्या पूर्ण होते अप्रतिम फेकी। यस पाच चेंडू आणि पाच धावा खर्च केल्या टायगर याने। यस पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक सक्सेसफुल गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते, एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते, कमीत कमी धावांवर इथे मात्र रोखलेले आहे। पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी स्टांजवर सज्ज होईल टायगर। यस राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा यावेळी फलंदाज विकी करता।
यस या वेळी नो चेंडू आणि चार धावा यस फ्री हिट असणार आहे। खराब चेंडू आताळला काही गरज नसताना हा चेंडू असा आताळला आपण बघितला असाल। या अगोदरचे पाच चेंडू अप्रतिम हाताळले होते टायगर यांनी केवळ पाच धावा खर्च केल्या होत्या आणि मात्र इथे नो चेंडू टाकून एक पंजा आलेला आहे आणि कुठेतरी धाव संख्येत भडीमार झालेला आहे। यावेळी फ्री हिटचा चेंडू यस चेंडू दाडलाय लॉन्ग ऑन रिजन मध्ये दुसऱ्या प्रयत्नात चेंडू आडवण्यामध्ये यश नाही आलेलं आणि थोडासा फंबल बघायला मिळाला। दरम्यान दोन धावा सहजरित्या अंकित होत आहेत। यस या दोन धावांची संख्या धाव संख्या दोन ने पुढे सरसावते। षटक क्रमांक एक संपल्याचा इशारा आम्हाला पंचांकडून मिळतोय। एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा जोडल्या गेल्यात 12। पॉवर प्लेचं षटक होतं। निश्चितच एक चूक केली टायगर याने तब्बल नो चेंडू आणि चार धावा। पाच चेंडूंचा विचार केला तर निश्चितच केवळ पाच धावा खर्च केल्या होत्या। अप्रतिम गोलंदाजी हाताळली होती टायगर याने। गोलंदाजीमध्ये परिवर्तन होणार आहे। सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी स्टांजवर सज्ज होईल। केवळ जैसा केवल जैसा केवल माझे वर्ग मित्र म्हणजे स्टांज वर सज्ज झालेला आहे। अनेक स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटवलेला आहे। केवल याने चांगली कामगिरी करतोय खेळाडू वृत्तीचं वारंवार प्रदर्शन करतोय। केवल तोच केवल गोलंदाजी स्टांज वर सज्ज झालाय। सांघिक दुसरं महत्त्वाचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहू शकताय। यस ओम साई वाहिनीच्या माध्यमातून निश्चितच या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण बघतोय। राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळी पहिला चेंडू हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल आणि फलंदाज फेल। मिलिंद याच्याकडून जिथे एका धावने सांगितलं धाव संख्या एक ने पुढे सरसावते। तेरा या अंकावर पोचते। दुसरं षटक मार्गस्थ आहे। केवळ चांगली गोलंदाजी करतोय। पहिल्या चेंडूवर निश्चितच केवळ याने अनिकेत याला डगआउटच्या आसरा धाडलं होतं। तोच केवळ पुन्हा एकदा गोलंदाजी स्टांजवर सज्ज आहे। सामोरे जाईल रोशन नौका फलंदाज। यस दरम्यान एक धाव अर्जित केली जाते। दुसऱ्या षटकातील खेळ मार्गस्थ आहे। पहिला षटक हाताळलं होतं पॉवर प्लेचं टायगर याने विचार केला होता। तब्बल 12 धावा खर्च केल्या होत्या। यावेळी डाव्या ऐशीच्या बाहेर जाणारा चेंडू पंच अवांतर धाव घोषित करताना आतापर्यंत विचार केला तर दोन अवांतर चेंडू हाताळले। एक टायगर याने अवांतर चेंडू हाताळला होता। यस नो बॉल टाकला होता भीमर चेंडू तदनंतर आता मात्र केवळ याने सुद्धा अवांतर चेंडू हाताळलेला आहे। संघाची धावसंख्या एक ने पुढे सरसावते। धावसंख्या 15 या अंकावर पोचते। केवळ मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल।
सुंदर कवर ड्राइव आपण बघतोय, चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय, यस चेंडू जातोय चार धावन करता चौका। डीजे विचार केला तर विकी दोन चौकारांच्या मदतीने वैयक्तिक 11 धावांवर खेळतोय। पुढचा चेंडू विकेटच्या मागे आपण बघतोय, एक धाव सहजरित्या पूर्ण होते। आतापर्यंत विचार केला तर निश्चितच यस पाच चेंडू षटकातील हातावर जाय, दुसरे षटकातील खेळ मार्गस्थ आहे, या षटकातील शेवटचा चेंडू यस अलॉंग द कार्पेट चेंडू लॉन्ग ऑन रिजन मध्ये चूक करतोय क्षेत्ररक्षक आणि चेंडू निघून जातोय चार धावन करता चौकार। यस मागच्या चेंडूवर निश्चितच एक चौकार मिळाला होता, नशिबाचा मिसफील्ड झालं होतं, त्यानंतर चांगली वापसी करतो यावेळेस सुरेख फटका आपण बघतोय। गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, वो पुन्हा एकदा मिसफील्ड, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं वारंवार ऋत्वी स्पोर्ट्स आणगाव संघाच्या क्षेत्ररक्षण चौकार। दीपेश यावेळी पुन्हा एकदा सुरेख कट केलाय चेंडू, एक धाव पूर्ण होते आणि एका धावेने समाधान मानावं लागते, एका धावेने धाव संख्या एक ने पुढे सरसावते, धाव संख्या होते 29। विचार केला तिसऱ्या षटकातील खेळ मार्गस्थ, यानंतर मी आवाज देतोय यस धोंडा वडवली बी विपक्षामध्ये एन आर बोरपाडा आपणास नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय, दोन्ही करणाऱ्यांना विनंती असणार आहे। यावेळी लॉंग द कार्पेट चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय लेग साइड रिजन मध्ये, चेंडू टावलता अप्रतिम क्षेत्ररक्षण अप्रतिम फेकी, परंतु आपण बघतोय चिपत्याच्या चिपळ्याने दोन धावा पूर्ण होत आहेत, दोन धावाने सांगितलं धावसंख्या दोन ने पुढे सरसावते, धावसंख्या होती ती 31। मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय विकी चांगली फलंदाजी करतोय, त्यानंतर रोशन त्याला चांगली साथ देतोय। दीपेश यावेळी चेंडू काही वेळ हवेमध्ये नो मॅन स्टँड मध्ये पडतोय, थोडासा फंबल पुन्हा एकदा बघायला मिळते, दरम्यान दोन धावाचा जर त्या पूर्ण होतात तिसऱ्या धावाचा प्रयत्न, दोन धावांना समाधान मानावं लागतंय, दोन धावा निश्चितच
या संघाला आपण बघितलंय, तर एकेरी दुहेरी धावांकडे जास्त कळ आला होता, दोन चौकार आपण बघितले तर मिसफील्डच्या रूपाने प्राप्त झाले, तर एस एस आंबाडी करता नसिबाचे चौकार आलेले आहेत। या षटकातील शेवटचा चेंडू मला वाटतं हाताळण्यासाठी सज्ज होते दीपेश, पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चेंडूला अडवण्यामध्ये यश येतंय। षटक क्रमांक तीन च पतंग होतोय आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाव लागत आहेत। चौतीस चौतीस धावा धाव फलकावर लागल्या आहेत, एक चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश आले। यानंतर निश्चितच शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक असणार आहे आणि या षटकामध्ये निश्चित जास्तीत जास्त धावा जमवण्याचा मानस असणार आहे एस एस सी आंबाडी संघाचा। तर निश्चितच ऋतू स्पोर्ट्स आणगाव संघाचा त्यांना कमीत कमी धावसंख्येवर रोखण्याचा मानस असणार आहे। लक्षात घ्यायचं आहे दोन षटक झाल्यानंतर पाणी घेऊन जायचं आहे, ठीक आहे। यानंतर होणाऱ्या सामन्यांना आणि संघांना तसेच खेळाडूंना सूचना असणार आहेत की दोन षटक झाल्यानंतर पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे। तसेच खेळाडू कक्षामध्ये बसलेल्या खेळाडूंना विनंती असणार आहे की आपण मोबाईलवर कोणत्या प्रकारची चॅटिंग अथवा कॉल करायचे नाही आहेत, अन्यथा पॅनलाइज करण्यात येणार आहे। तदनंतर आपला स्पॉन्सर आणि आपल्या 11 खेळाडूंव्यतिरिक्त कोणताही खेळाडू अथवा व्यक्ती खेळाडू कक्षामध्ये बसणं आपल्या संघाला पॅनलाइज करण्याच्या दिशेकडे जाणार आहे, लक्षात असायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे या गोष्टी। सांघिक चौथं स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज स्टँडवर सज्ज होईल योगेश। पहिल्या षटकाचा विचार केला तर यस टायगरने हाताळलं होतं, तब्बल 12 धावा खर्च केल्या होत्या। त्यानंतर केवलने दुसरं षटक हाताळलं, त्याने सुद्धा 12 धावा खर्च केल्या आणि तिसरं षटक दीपेश याने हाताळलं, 10 धावा खर्च केलेल्या आहेत। यस योगेश यावेळी पहिला चेंडू हवेमध्ये, चेंडू नो मॅन इन स्टँड मध्ये पडतोय, एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होते। चांगली धावसंख्या धाव फलकावर उभारलेली आहे। कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं असेल साखरोली संघाने तब्बल 51 धावा केल्या होत्या, तरी सुद्धा त्यांना पराभव पत्करावा लागला, कारण की खराब गोलंदाजी केली होती गोलंदाजांनी। फलंदाजांनी त्यांचं काम चोखपणे पार पाडलं होतं, परंतु गोलंदाजांनी मात्र निराश केलं होतं। अरे पुन्हा एकदा चेंडू बॅटची कडा घेतोय, एक धाव एका धावण्याचा धावसंख्या एकने पुढे सरसावते। थर्टी सेवन 37 धावा स्कोर कार्डवर लागत आहेत। शेवटचं षटक हातातोय योगेश स्लॉग ओव्हरचं षटक, यानंतर शपल ओन के पटका मारण्याचा प्रयत्न, यास चेंडू जातोय सी मारेच्या पार आउट ऑफ द पार्क षटकार। धावा धावपळ करायला लागले आहेत आता, मात्र यस दिशाहीन गोलंदाजी करतो योगेश। पंच आमच्याकडे वळत आता अवांतर धाव, षटकार मारला तर कुठेतरी दबाव महसूस करतोय, दबावामध्ये जाणवतोय योगेश, अवांतर चेंडू हाताळतोय। त्यावेळी पुन्हा एकदा वाईट अवांतर धाव खर्च करतोय योगेश, या अवांतर धावा निश्चितच आपल्या संघाला कुठेतरी पराभवाच्या छायामध्ये घेऊन जाणार आहेत। यात एक धावण्यासाठी धावसंख्या एकने पुढे सरसावते, धावसंख्या होते ती 45। चौथ्या षटकात एक मार्गस्थ आहे, निश्चितच आपण बघू शकता विकी याच्या बॅट्समधून दोन चौकार, तीन चौकार आणि एक षटकार विकी याने पेश केलाय। सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघतोय विकीच्या माध्यमातून। पुन्हा एकदा यस चेंडू
नो आणि यानंतर फ्री इट असणार आहे. यस, या अगोदरच्या चेंडूवरती 1/4 ओव्हरचा असा इशारा आला होता आणि इथे मात्र नो चेंडू घोषित केला. पंचाने फ्री इट असणार आहे. शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये निश्चितच आपल्याला बऱ्याच काही बघायला मिळतंय. या अगोदरच्या निश्चितच चेंडूवरती व्हाईट बघायला मिळाला होता, लगातार दोन व्हाईट्स, त्यानंतर एक नो चेंडू. ज्यावेळी सुरेख कट केलाय चेंडू, यस चेंडू गॅप मध्ये जातोय, 4 धावांकरता चौकार. जसे या 4 धावाने धाव फलकार धाव लागते, 50 अर्धशतक पूर्ण होते एस एस आंबाडी संघाचं. तर एक धाव अर्जित केली जाते, 51 अंक धाव फलकावर दाखल होते. षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत, स्लॉग ओव्हरचं षटक हातातो योगेश. योगेशचा विचार केला तर निश्चितच एक अप्रतिम गोलंदाज आहे. यावेळी कार्पेटच्या सायने चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होते. यस, 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागतायत. 53 आणि 54 धावांचा पाठला करण्यासाठी मैदानामध्ये उतरेल तो अनगाव संघ. यस, 53 आणि 2 धावांची पेनल्टी इथे मात्र ऍड होते. 55 धाव धावा करायला आणि 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरेल ऋत्वी स्पोर्ट्स अनगाव संघ. हॅलो. यस, दोंडा वडोली बी आणि एन आर बोरपाडा दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असणार आहे, आपण नाणेफेक कक्षामध्ये नाणेफेक करता दाखल व्हायचं आहे. ओवर टू मदर सर. आणि तदनंतर पुढील समालोचनासाठी मी आमंत्रित करतोय व्हॉइस ऑफ वाडा, वाडा तालुक्याचा बुलंद आवाज तेजस दोबी. थँक्यू सर. साधूय आपण सामन्याच्या दिशेने तब्बल 10 फुलकावर धावा जोडल्या गेल्यात, त्या म्हणजे यस 55 विजयाकरिता 56 धावांचा वाण विजयाकरिता समोर ठेवलाय. यस, 56 धावांचा आव्हान इथे मात्र पार केलं जाईल का. टीम धोंडा वडवली बी आणि त्यांच्या समवेत इथे मात्र नाणेफेक केली जाईल एन आर बोरपाडा. धोंडा वडवली संघाचा खेळाडू इथपर्यंत पोहोचलाय मी एन आर बोरपाडा टीम. आणि तदनंतर इथे मात्र आगमन झालंय. थँक्यू तेजस. तो दोस्तों आज के दिन का ये तीसरा मुकाबला जहां पर खेलने वाली टीम है एन आर बोरपाडा और गावदेवी धोंडा वडोली. हमारे बीच में असद बुरे जी है, मैं असद बुरे जी से कहूँगा कि आपको हमारे टॉस बॉक्स में आना है, हमारे टॉस बॉक्स से जुड़ना है. असद बुरे जी. आणि यस इथे मात्र आगमन झालंय सरपंच नगरसेवक स्पर्धेचे आयोजक सन्माननीय योगेशजी दळवी साहेब. विनंती करतोय क्रीडा मंचाने सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे, कारण मी दोन व्यक्तींचा सातत्याने उल्लेख करतो की जेव्हा जेव्हा समालोचना सुरुवात केली तेव्हा योगेशजी दळवी आणि संतोष गुरु साहेबांनी आम्हाला तारलंय. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. तो इस वक्त हमसे जुड़ते हुए असद बुरे जी, ये कॉइन बता दो, एक तरफ है मापोली ट्रॉफी और दूसरी तरफ है एचडी ट्रॉफी. मापोली कहना यहाँ पर और देखना आया है एचडी ट्रॉफी. बहुत बहुत शुक्रिया असद बुरे जी आपका. थैंक यू सर. तो आज के दिन का ये तीसरा मुकाबला जहां पर टॉस हुआ है, टॉस को जीता है एनआर बोरपाड़ा के अपने. टॉस जीता आप क्या करना चाहोगे? फील्डिंग. फील्डिंग करने का फैसला आपने लिया. अगर हम धोंडा वडोली की बात करें तो एक अच्छी टीम है, कितने रनों तक रोकने की कोशिश करोगे? कम से कम रनों पर रोकने की कोशिश करेंगे. और वो 4 कौन से गेंदबाज रहेंगे? बंटी है, रवि है, मैं हूं, प्रणय है. देखिए एनआर बोरपाड़ा की बात करें तो हम सिटी क्रिकेट में और ग्रामीण क्रिकेट में बहुत बढ़िया खेल दिखाते, तो कोई प्लानिंग आपने की है?
जो प्लानिंग है वो मैदान पे दिख जाएगी आपको। क्या कहेंगे इस टूर्नामेंट के बारे में, जिस तरह से यहाँ पर शहजाद डॉन और उनके ग्रुप ने ये एसडी ट्रॉफी यहाँ पर लेकर आए, जिस तरह से आयोजन और नियोजन आप देख रहे हैं? आयोजन तो बहुत बढ़िया कर रहे हो, पहली बार खेल रहे, खेलने के लिए मौका दिया, इसके लिए धन्यवाद। थैंक यू। इस वक्त मेरे साथ धुंडावली बी के कैप्टन है। टॉस आपने हारा अभी, लेकिन मैच बाकी है, आपको पहले बल्लेबाजी दी गई, बड़ा मुकाबला, आप टॉस जीते तो आप क्या करते? बैटिंग ही करते। तो आपने जो चाहा था वो मिला है। देखिए चार चार ओवर का ये मुकाबला है, कितने रनों तक जाने की कोशिश करेंगे? ज्यादा से ज्यादा रन जाने की कोशिश करेंगे। और वो कौन से बल्लेबाज रहेंगे जो शुरुआती ओवर में आपको फ्लाइंग स्टार्ट देंगे? शैलेश है, सागर है, सत्यम है, और भी बल्लेबाज है। देखिए जैसे कि यहाँ पर कहा जा रहा है कि इस ग्राउंड पर पहली बार इतना बड़ा टूर्नामेंट हो रहा है, जिस तरह से आप देख रहे हैं कि पूरी तरह से यहाँ पर ग्राउंड को सजाया गया है, काफी मेहनत की गई, क्या कहेंगे इस टूर्नामेंट के बारे में आप? टूर्नामेंट तो बहुत ही अच्छा किया है और हमें खेलने के लिए इजाजत दी, इसलिए धन्यवाद, बहुत बहुत शुक्रिया। तो दोस्तों आज के दिन का ये तीसरा मुकाबला जिसका टॉस हुआ अभी अभी और टॉस को जीता एनआर बोरपाड़ा के कैप्टन ने, और पहले गेंदबाजी करने का फैसला लिया। ओवर टू कमेंट्री बॉक्स। थैंक यू सर। सौयात अपन या शेलार अंबाडी असोसिएशन चे उपाध्यक्ष सन्माननीय बिंदाजी लसणे इथे उपस्थित झाले असेल, तर या स्पर्धेचे आयोजक प्रायोजक सन्माननीय सयाजी डॉन यांच्याकडून तुम्हाला आग्रहाचं आणि कळकळीची विनंती आहे की आपण जर इथे उपस्थित झाले असेल तर आपण क्रीडा मंचावरून सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे। वेलकम, सुस्वागतम बिंदास लसणे। सहाव्या सामन्याच्या दिशेने 55 धावा फलकावर जोडल्यानंतर विजयाकरिता 56 धावांचं आव्हान टीम अनगाव संघासमोर ठेवलं गेलंय। ओके, या सामन्याला सुरुवात होते पहिल्या चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार। पहिल्या चेंडूवर सर बॅटनी पाठवलंय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात नसेल, वन बाउन्स क्लिअर करून क्या बाद आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण, एक सुंदर एफर्ट्स या क्षेत्ररक्षकाकडून आपल्याला पाहायला मिळाले, कारण तब्बल त्याच्या जागे बसून 15-20 पावलं धावत आल्यानंतर चेंडूला कलेक्ट करणं थोडंसं कठीण झाल्यानंतरही सुद्धा जिद्द मात्र सोडली नाही आहे आणि यस चेंडू कलेक्ट गेलाय, धावा मात्र कन्वर्ट करण्यात आला, तो दोन धावेने इथे मात्र श्रीगणेशा करताना अनगाव संघ पाहायला मिळतोय। यस पहिल्या चेंडूवर 2 धावा अंकित करण्यात आल्या आहेत गोलंदाजी मार्फत। गोलंदाज तयार, पुढचा चेंडू अलॉंग दी कार्पेट, स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये क्षेत्ररक्षण आणि एकही धाव मिळणार नाही आहे, कारण निर्धाव स्वरूपात चेंडूची सांगता इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि नक्कीच 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 2 या अंकावर आहे। अंतिम 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय। गोलंदाजी मार्फत गोलंदाज तयार, पुढचा चेंडू बॅटच्या रडारमध्ये, चेंडूला ऑन साईडला फेकून दिलंय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक, विकेट क्रमांक 1 पतन, फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन, कम ऑन डीजे। इस गाण्याचा अर्थ अजूनही समजलेला नाहीये, पण कुठलीही हळद अशी राहिली नसेल की तिथे मात्र हे गाणं वाजवलं नसेल, आणि सुरेख गीत आमच्याकडून डीजे मास्टरकडून वाजवण्यात आलंय। जाऊया सामन्याच्या दिशेने, तब्बल 3 चेंडूचा खेळ समाप्ती संपुष्टात आलाय। यस डीजे आयडी आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय, जबरदस्त कलेक्शन, एक जबरदस्त वाजंत्री त्यांच्याकडून पाहायला मिळते। तब्बल 3 चेंडूच्या समाप्तीनंतर एक बाद धावसंख्या जोडली जाती आहे, ती म्हणजे आमचे स्कोर मित्र माहिती पोचवत आहेत 2 या अंकावर, धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय। 56 धावांचं डोंगर रचण्याचं काम टीम अंबाडी संघाने केलंय, कुठेतरी मात्र ते सर करताना मात्र काम करतोय का टीम अनगाव संघ, हे मात्र वाकवण्याजोगे असेल। बघूयात गोलंदाजी मार्फत गोलंदाज तयार, पुढचा चेंडू आणि नो बॉलचा इशारा आलाय, अतिरिक्त उंची धारण केल्यानंतर यस, आणि ते मात्र रन आउटची विकेट, फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन, कम ऑन डीजे। आई शपथ प्रेम करतोय या क्रिकेटवर, आलेला प्रत्येक क्रिकेट रसिक प्रेम करतोय या षटकार चौकारावर, आलेला प्रत्येक क्रिकेट रसिक खेळाडू प्रेम करताय यो एसडी ट्रॉफीच्या या आयोजनावर, कारण भव्य दिव्य आयोजन इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं। स्प्रिट कंटिन्यू, एस इथे मात्र पाहायला मिळते, धावाच्या स्वरूपात गडी मात्र बाद झालाय। एसीसी अंबाडी संघ आम्ही सातत्याने उल्लेख करतो की एक तुल्यबल संघ आहे आणि अंडर 23-24 ला सुद्धा हा संघ
सातत्याने खेळताना आम्ही पाहिलंय। मुख्यात गोलंदाजी मारकर गोलंदाज इथे मात्र तयार झालाय। नो बॉलचा इशारा आला पंचांकडून, धावबाची विकेट, यॅट्स फ्री हिट। बघूया इथे मात्र संधीचं सोनं केलं जातं का। गोलंदाजी मारकर गोलंदाज तयार। पुढचा चेंडू घेऊन इथे मात्र तटवलाय। खूप वेळ चेंडू हवेत असेल, झेलला संधी, झेल घेतली तरी यस फायदा मात्र होणार नाहीये, कारण फ्री हिट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली। तब्बल धाव मात्र घेतली गेली या चेंडूवर। आमचे स्कोर मित्र माहिती पोहोचवत आहेत। यस एक धावाली एकरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलोय चार या अंकावर। आतापर्यंत चेंडू संपलेत, आमचे स्कोर मित्र माहिती पोहोचवतील चार आणि धावसंख्या सुद्धा फलकावर चार या अंकावर जाऊन पोहोचली आहे। पाचवा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार। चेंडू ऑन साइडला आठव्या बॅटने खेळून काढल्यानंतर चेंडू सरळ निघून गेलाय वन बाउस क्लिअर करून सी मा रेषा पार। चौकार, चार धावा, कमॉन डीज आहे। पाच चेंडूचा खेळ समाप्त झालाय, अंतिम एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय। साइडला खेळलं गेलंय, एक धाव मात्र इथे मिळतीय। यस षटक क्रमांक एक इथे मात्र संपुष्टात आलाय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जोडली जातीय नऊ या अंकावर। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, अंतिम तीन षटकाचा खेळ अजूनही शेष राहील। तोपर्यंत एक सुवर्ण संधी देऊया आमच्या डीजे मास्टरला आणि पुन्हा एकदा परतूया सामन्यामध्ये। Alright, ladies and gentlemen, let me see everybody's hands up in the air. तर कशाला म्हटलं जातं तर ते मात्र क्षेत्रक्षण फिल्डिंग। कॉमेंट्री बॉक्स समोरून थोडी गर्दी बाजूला करा वसीम, धन्यवाद, मी विनंती करतोय। यस एक धाव इथे मात्र ग्राह्य धरली जाईल। एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय। यस भारताचं या एक जबरदस्त नाव, यस प्लेयर सर्वांनी आपण पॅवेलियनमध्ये बसा की मानगाव, आम्हाला आयोजकांकडून सांगण्यात येतं, पण पॅवेलियन मध्ये बसा। गोलंदाजी मार्कर गोलंदाज यार पुनर्शक्त आडवा बॅटने अक्रॉस दी लाईन चेंडूला खेळलाय। क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल पण एक सलामी दिली जातीये आमच्या प्रेक्षकांना। चेंडू सरळ निघून गेलाय आउट ऑफ दी पार्क। षटकार, सहा धावा, कमॉन डीज। आणि खऱ्या अर्थानं ज्या फलंदाजीची आवश्यकता होती, खांदे सैल करून फलंदाजी करायला पाहिजे होती, ती फलंदाजी असं वाटते आणगाव संघाने कुठेतरी चालू केली आहे। षटकार आलाय, धाव फलक 16 या अंकावर जाऊन पोहोचलाय। एसएससीचा अंबाडी संघ सुद्धा हार मानण्यातला नाहीये, कारण जवळून कित्येकदा यांचे सामने आम्ही सुद्धा मात्र पाहिले आहेत। यस तोच अंबाडी संघ इथे मात्र पाहायला मिळतोय आणि त्यांच्या संघाचे एक इथं चिंतक पॅकेट आपण पाहिलं ते सुद्धा
खरे अर्थाने आज मात्र खेळाडू कक्षामध्ये राहून सामना बघतात, त्या सामन्याचा आनंद लुटतात. बघूयात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळायचं होतं. धाव एक एक धाव किती महत्वाची आहे हे ओळखलं आणि तदनंतर एक धाव ही पूर्ण केली आहे. स्ट्रॉंग अपील जरूर केलाय पण पंचम जे तटस्थ आहेत वयाची अगदी 15 ते 20 वर्ष ज्यांनी या टेनिस क्रिकेट विश्वजगतामध्ये खर्च केली अशा अनुभवी पंच आपल्याला इथे मात्र लाभले. सर बजागे सर आणि त्यांच्या समवेत येस गणेश पाटील सर. येस खऱ्या अर्थाने दोन पंच आहेत. सरांनी उल्लेख केला की सातत्याने ओपन टेनिस क्रिकेट त्यांनी सुद्धा मात्र खेळलाय. जाऊया सामन्याच्या दिशेने. तब्बल चेंडू संपलेत आतापर्यंत 3 आणि धावसंख्या फलकावर जोडली जाती आहे 17 या अंकावर. अंतिम 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय, बाकी राहतोय अंतिम 3 चेंडू. बघूया कशा पद्धतीने डिलिव्हर केले जातील. गोलंदाज तयार. चौथा चेंडू पुन्हा एकदा सिग्डाउट विकेट स्क्वेअर लेगच्या थोड्याशा बाजूने चेंडूला खेळण्यात आलं. एक धाव आली आहे. दुसरी धाव घेऊ की नको. आणि फायनली यस डिसिजन आल्यानंतर इथे मात्र थोडासा वेग मंदावला गेला पण फेकायचा वेग मात्र गर्ती प्राप्त केल्यानंतर इथे मात्र फलंदाज बाद झालाय. तंबूच्या असलेला फलत आहे. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. असोसिएशनचे उपाध्यक्ष धन्यवाद डीजे. उपाध्यक्ष बिंदाजी लसणे आपण इथे उपस्थित झाला असेल तर आपण क्रीडामंचाने सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेचे आयोजक प्रायोजक सैजाजी डॉन साहेब यांच्याकडून तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आपण क्रीडामंचाने सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. या खेळाडूचा इतिहास जरूर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू कारण चॅलेंज ग्राउंड खऱ्या अर्थानं ज्याने गाजवून सोडलं आहे. येस एक चांगली शरीर यष्टी या खेळाडूकडून सुद्धा आपण सातत्याने पाहिली आहे. येस तो खेळाडू जर उपस्थित झाला असेल तर या आपण मी विनंती करीन क्रीडा म्हणजे सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. जाऊयात ओ टू क्रिकेट. तब्बल चेंडू आत्तापर्यंत संपलेत 4 आणि विजय माफ करा धावसंख्या फलकावर 17 या अंकावर जोडली जाते. आम्ही सातत्याने उल्लेख करतो 18 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोचलंय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर अंतिम आणि शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ अजूनही शेष राहिला आहे या दुसऱ्या षटकातील. 5वा चेंडू 5वा रती 5वा डोस घेऊन इथे मात्र येस गोलंदाज इथे मात्र सज्ज झालाय. माविशवर जात दारोमदार सोपवल्यानंतर अतिशय चोख पद्धतीने जबाबदारी इथे मात्र पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. 5वा चेंडू घेऊन इथे मात्र सज्ज झाला आहे माविश. चला माविश प्लीज फास्ट घाई करा, ट्रॅकवर सज्ज होईल 5वा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता. काय होईल या चेंडूला उडवलाय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. तिथे मात्र क्षेत्ररक्षक लीला या झेल टिपलाय सहजरित्या. सहज सोपा झेल टिपल्यानंतर फलंदाज बाद. पाटली द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. ते 5 चेंडूचा खेळ संपलाय. अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहिलाय. बघितलं लगातार 2 चेंडूंमध्ये 2 गडी बाद झाले आहेत म्हणजे येणारा पुढचा चेंडू एक बघण्याजोगा आहे, निर्णायक आहे. कारण खऱ्या अर्थानं हॅट्रिक चान्स इथे मात्र चालून आलाय. हॅट्रिक घेतली जाईल का याकडेचा मात्र अनेकांचं लक्ष. खऱ्या अर्थानं फलंदाज आता मात्र हुशार पाहायला मिळत आहेत. खऱ्या कस जर टेनिस क्रिकेट विश्वजगतामध्ये कोणाचा लागत असेल तर कस मात्र लागत असेल गोलंदाजा. तो कस पणाला लावून माविश मात्र इथे गोलंदाजी करतोय. लगातार 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद गेले. यस अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिलाय.
जा समाप्ति नंतर धाव संख्या फलकावर 18 जस दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जोडली जाते 18 या अंकावर तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवर आणलं गेलंय रोशनला. रोशन इथे मात्र सज्ज झालाय गोलंदाजी मार्गवर. कोणचा चेंडू पॉकेटमध्ये डिलिव्हर करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नाला यश. इथे मात्र यस जरूर सुंदर एक सुरेख चेंडू इथे मात्र डिलिव्हर करण्यात आलाय आणि यस डॉट बॉल एकदा मिळणार नाहीये. जाऊया सामन्याच्या दिशेने. पहिल्या चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. अंतिम 5 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पुढचा चेंडू आणि मात्र हा असेल इट्स अ वाईट बॉल. थोडीशी दिशा भरकडण्यात आली आणि एक धाव अतिरिक्त स्वरूपातली अंकित केल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले एक चेंडूच्या समाप्तीनंतर 19 या अंकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पुढचा चेंडू आणि या चेंडूला ऑन साइडला खेळलं गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत एक धाव येईल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाकडून झालाय पण फायनली नो डिसिजन आल्यानंतर मागे फिरावं लागलं. एका धावे समाधान मानलं गेलंय. एकेरी धावेने धावफलक 2 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचेल 20 या अंकावर. 56 धावांचं आव्हान समोर आहे म्हणजे विजयाकरिता अजूनही आवश्यकता असेल 36 धावा. येणार बोरपाडा संघाचे रवी साहेब इथे उपस्थित झालेत. आपण विनंती करतोय आपण क्रीडा मंच सन्मानाने सन्मान व्हायचंय. पुढचा चेंडू वाईन लेगच्या दिशेने खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे असेल आणि या चूक झालीय आणि जेव्हा जेव्हा चूक होती आहे तेव्हा तेव्हा मात्र दगडी जातून एकच आवाज येतोय की चुकीला माफी नाही. चौकार 22 स्वरूपातला कमांड डिझ आहे. यांचं इथे माझं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम वेलकम सुस्वागतम जोबजी पटेल साहेब. येस क्रीडा मंच सन्मानाने स्थानापन्न व्हायचंय. तदनंतर येस रवी साहेब एनआर बोरपाटा संघाचे आपण सुद्धा विनंती करतोय. आपणही क्रीडा मंच सन्मानाने स्थानापन्न व्हायचंय. वेलकम सुस्वागतम रवी साहेब. जाऊया सामन्याच्या दिशेने. तब्बल चेंडू संपुष्टात आले आहेत. 3 आणि धावसंख्या फलकावर जोडली जाते 24 या अंकावर. चौथा चेंडू घेऊन गोलंदाजी माफ गोलंदाज तयार. चेंडू टासिंग डाऊन द विकेट खेळला गेलाय. एक धाव मात्र इथे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये की होईल. यस इथे मात्र 2 धावा अगदी चकवा देऊन आणि चित्त्याच्या चपळाईने पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 26 या अंकावर. धावफलक मात्र जाऊन सिरावलं गेले तब्बल 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. 4 चेंडूचा खेळ खेळला झालाय. अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहिलाय बाकी राहिलाय. सामना अजूनही कोणाच्या बाजूनी झुकलेला नाहीये. बघूया काय होईल. 5वा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. हा चेंडू उठवलाय पाठवलाय चेंडूला सरळ. चेंडू गेला 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 गेला. षटकार 6 धावा कमांडीज. धावसंख्या फलकावर जोडली जाती है 39 या अंकावर. यस विजयाकरिता शेवटचे 7 चेंडू शेष असतील आणि आवश्यकता असेल 17 धावांची. फ्री हिट आहे. यस फ्री हिटचा फायदा इथे मात्र केला जाईल का. 7 चेंडू 17 धावा 17 धावा आणि 7 चेंडू. बघूया काय होईल.
सात चेंडू मध्ये 17 धावा इथे मात्र घेतल्या जातील का, याकरिता मात्र अनेकांचं लक्ष आहे। अनेक दर्दी क्रिकेट शौकीन इथपर्यंत पोहोचले तरी का, कारण आम्ही म्हणतो ना की मापोलीकरांनी या सातत्याने या भिवंडी टेनिस क्रिकेटला एक वेगळं क्रिकेट दाखवलंय। आणि दर्दी क्रिकेट शौकीन जर क्रिकेटचे सर्वाधिक कुठे असतील तर ते मात्र या मापोलीमध्ये आहेत। कोणत्याही मापोली संघाचा सामना असू द्या, अन्य क्रिकेट शौकीन तिथपर्यंत पोहोचतात त्यांच्या पाठीराखे म्हणून सातत्याने उल्लेख करतो। या मापोलीकरांनी एक वेगळं क्रिकेट या भिवंडी क्रिकेटला नव्हे तर संपूर्ण टेनिस क्रिकेटला सातत्याने दाखवलंय। जाऊयात, सात चेंडू विजयाकरिता 17 धावांची आवश्यकता। या स्वप्नीलजी शेलार आणि आदेश बसवंत यांच्याकडून येस अनगाव संघाला शुभेच्छा आल्या, त्या शुभेच्छा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। शेवटचे सात चेंडू आणि विजयाकरिता 17 धावांची आवश्यकता। फ्री हिट इथे मात्र आहे, वारंवार सांगितलं जात आहे फ्री हिट, बघूयात। अंतिम चेंडूवर एक धाव अंकित करण्यात आली आहे, षटक क्रमांक 3 संपुष्टात एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचले आहे। 40 या अंकावर विजयाकरिता शेवटचे 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता। 6 चेंडू मध्ये 16 धावा इथे मात्र कन्वर्ट केल्या जातील का, हे मात्र बघण्यासारखं असेल। एक संधी देऊयात आमच्या डीजे आयडीला आणि पुन्हा एकदा परतूयात सामन्यामध्ये। साहेबांचं गीत भाजंदरी केली जाते आहे आणि ठाणे जिल्ह्याचा कैवारी खऱ्या अर्थानं सर्व आयुष्य आपलं ज्यांनी या छनसेवेसाठी दिलं अशा महान व्यक्तिमत्वाचं गीत आमच्या डीजे मास्टरकडून वाजन केली जाते। यस जरियान आणि त्यांचे बंधुराज इथपर्यंत पोहोचलेत, एक चांगले क्रिकेटचे दोघंही फॅन्स आहेत। आणि ओसामा आणि रियान, यस ओसामा गोलंदाज इथे पोहोचलाय आणि जरियान आणि त्यांचे बंधुराज इथपर्यंत पोहोचले, त्यांचं सुद्धा इथे मात्र स्वागत असेल। अंतिम आणि शेवटचं निर्णायक षटक हाताळण्याकरिता ओसामाला मात्र आमंत्रित केलंय, पाहूयात ओसामा मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी करेल। धारो मधार संपूर्ण या मॅचचं फासे जर कोणावर अवलंबून असतील तर ते मात्र या ओसामावर आहेत। शेवटचे 6 चेंडू विजयाकरिता 16 धावांची आवश्यकता आहे, बघूया काय होईल इथे मात्र 16 धावा कन्वर्ट केल्या जातील का। पहिला चेंडू इथे मात्र अतिरिक्त स्वरूपात डिलिव्हर केलाय, पंचांचे दोन्ही हात सरळ रेषेत, व्हाईट बॉलचा इशारा आल्यानंतर आमच्या स्कोर मित्र गुण लेखकांनी एक धाव अंकित करून धाव फलक 41 या अंकावर नेऊन ठेवलाय, म्हणजे विजयाकरिता आता मात्र थोडस आव्हान बदललंय। 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता। गोलंदाजी मागपर गोलंदाज सय्यार पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता, मोठ्या फटक्याकरिता जायचं होतं पण हा चेंडू सुद्धा इथे मात्र अवांतर आणि धाव फलक जाऊन पोहोचलंय। यस ते म्हणजे पेज यस फुट नीट लक्ष द्या 42-42 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय। या सुरुवात केली आहे अतिरिक्त स्वरूपातल्या चेंडूला, ज्या चेंडूला खऱ्या अर्थानं रोख लावायचं होतं ते चेंडू सातत्याने डिलिव्हर केले जात आहेत। रिव्हर्स स्वीप स्विचिट अटेंड करायचं होतं पण फटक्याला यश आलेलं नाही आहे, हा फटका म्हणून आम्ही सातत्याने उल्लेख करतो, लगा तो आबाद नाही तो बरबाद, म्हणून ज्याला सातत्याने म्हटला जातो तो म्हणजे रिव्हर्स स्वीपचा फटका। यस कुठेतरी खेळायचं होतं, निर्धाव स्वरूपात चेंडूची सांगता झाली आहे आणि एक धाव इथे मात्र एक चेंडू इथे संपुष्टात आलाय पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर। यस अंतिम 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहील, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सय्यार पुढचा चेंडू घेऊन अतिरिक्त स्वरूपातला चेंडू डिलिव्हर केलाय, जेलला संधी जरूर असती पण कुठेतरी मात्र नो बॉलचा इशारा आणि त्याच्यावर यस रन आउट, याला म्हणतात आत्महत्या। यस नो बॉल फ्री हिट इथे मात्र कंटिन्यू असेल, नो प्लस 1 अशा दोन धावा इथे ग्राह्य धरल्या जातील। धाव फलक दोन धावेच्या बढतीनं पुढे सरसावलं जातं। यस 44-44 या अंकावर विकेट क्रमांक यस इथे मात्र बदल झालाय कमांडीचे। दोन्ही संघांवर असेल
डीजे दड़पण असल्यानंतर ही दड़पण जुगारून इथे मात्र फलंदाजी आणि गोलंदाजी करावी लागेल। आम्ही म्हटलं ना की एसटी व्हिडिओ आमचे इंस्टाग्रामला जी तुम्ही पाहू शकताय त्याला तब्बल 41,000 व्ह्यूज क्रॉस झालेत आणि त्यामध्ये आम्ही म्हटलं की दोन्ही संघ इथे मात्र तुल्यबल आहेत। दोघांनाही आपलं माइंड सेट करून आणि शांत करून मात्र आता खेळावं लागेल कारण आव्हान मात्र जवळजवळ जसं येत गेलंय तसं तसं दडपण इथे मात्र वाढत गेलंय। बघूया तब्बल चेंडू आतापर्यंत संपुष्टात आले दोन म्हणजे चार चेंडू आणि विजयाकरिता आवश्यकता असेल आमची येस एक माफ करा आमच्या गुडलेखाकडून थोडीशी चूक झाली आहे चुकी माणसाकडे होत असते। एक चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय म्हणजे शेवटचे पाच चेंडू आणि विजयाकरिता 12 धावांची आवश्यकता। एखादा का जर मोठा फटका आला तर सामन्यामध्ये मात्र यस रंगत येऊ शकते। बॅटिंग दाटावली आहे रनसिक डाऊन द विकेट खेळलाय एक धाव आली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवण्यात आले फेक मजबूत प्रॉपरली इथं मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि एकेरी धावेने धावफलक दोन चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले 45-45 या अंकावर म्हणजे शेवटचे चार चेंडू आणि विजयाकरिता 11 धावांची आवश्यकता। बघूया शेवटचे चार चेंडू आणि 11 धावा इथे मात्र कन्वर्ट केल्या जातील का। थोडंसं दडपण दोन्ही संघांवर पाहायला मिळतंय गोलंदाज तयार आणि कडे कडे चेंडूला सरळ पाठवून दिलंय हवाईचा फर करत आउट ऑफ द पार चेंडू निघून गेलाय षटकार 6 धावा कमांडीचे। फलक षटकाराच्या वतीने जाऊन पोहोचलंय 51 या अंकावर विजयाकरिता अजूनही आवश्यकता असेल। सन्माननीय शैलेशजी गायकवाड साहेबांचं इथे आगमन झालंय वेलकम वेलकम सुस्वागतम शैलेशजी गायकवाड साहेब गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे एक धाव इथे मात्र येते गोलंदाज तिथपर्यंत पोहोचेल आणि यस फलंदाज पोहोचलाय आणि दोन धावा येतील दोन धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 53 या अंकावर म्हणजे विजयाकरिता आवश्यकता असेल शेवटचे चेंडू शेष असतील दोन आणि विजयाकरिता 3 धावांची आवश्यकता। दोन चेंडू 3 धावा 3 धावा आणि दोन चेंडू धगधग 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 मात्र निश्चित रूपाने दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळेल कारण सामना त्या परिस्थितीमध्ये येऊन राहिलाय ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी म्हणजे दोन चेंडू मध्ये 3 धावा या कन्वर्ट कराव्याच लागतील टीम अनगाव संघाला जर त्या केल्या तर मात्र विजयश्री होऊ शकतो। बघूया काय होईल शेवटचे दोन चेंडू विजयाकरिता 3 धावांची आवश्यकता आठवावी लागेल नाझीम गुल्लीची गोलंदाजी कारण जेव्हा जेव्हा असे सामने आलेत तेव्हा तेव्हा मात्र त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सामने विन केलेले आहेत। बघूया पुढचा चेंडू फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय एक धाव इथे मात्र अंकित होतीये आणि एकरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय धावा पूर्ण होतील का पण जोखीम पत्करली आणि पत्करल्यानंतर आपली विकेट मात्र गमवावी लागली फलंदाज बाद झालाय तंबूच्या अस्त्राला एक धाव ग्राह्य धरली जाईल एकरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचलंय 54 या अंकावर सन्माननीय बंटीजी शेळके साहेब इथे उपस्थित झालेत आपणास विनंती करतोय आपण क्रीडा मंच सन्मानाने स्थान बनवायचंय बंटी शेळके प्लीज वेलकम सुस्वागतम बंटी शेळके साहेब वेलकम सुस्वागतम। शेवटचा आणि अंतिम एक चेंडू विजयाकरिता आवश्यकता आहे ती म्हणजे दोन धावांची 54 धावा फलकावर जोडल्या जात आहेत एक धाव घेतली गेली तर सामना विजयी होईल अंबाडी संघ जर दोन धावा कन्वर्ट केल्या तर टीम अनगाव संघ इथे मात्र विजयी होईल सामना होता कुठे आला कुठे ओमसाई लाईव्ह टेलिकास्टचे आमचे अपडेट आमच्यापर्यंत माहिती पोहोचेल व्ह्यूअर्स वाढायला सुरुवात झाली आहे 400 व्ह्यूअर्स इथे मात्र सामना आपल्याला इथे मात्र पाहायला पाहताना इथे मात्र बघायला मिळते व्ह्यूअर्स वाढवायला सुरुवात झाली आहे तुमच्यावरचं दडपण आम्ही समजून घेऊ शकतोय पण अंबाडी संघ पंचांचा ऑफिशियली पहिला पुकार तुम्हाला आलाय त्वरित आपण आपलं क्षेत्रक्षण सजवून घ्या शेवटचा आणि अंतिम एक चेंडू आणि विजयाकरिता आवश्यकता आहे दोन धावांची एक चेंडू दोन धावा आणि एक चेंडू होईल तरी काय बघूया सामना बघण्यासारखा आहे
गोलंदाजी मार्गवर गोलंदाज तैयार, शेवटचा चेंडू घेऊन मी थांबतोय या चेंडूवर, होईल तरी काय, एक चेंडू मध्ये दोन धावा येतील कि मात्र त्या धावांना थांबवण्यात येईल, बघूयात गोलंदाज तैयार ट्रॅकवर। यस, प्रेशर प्रेशर अँड प्रेशर हे आहे दडपण आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते। थोडस प्रेशर या गोलंदाजावर निश्चित रूपाने असावं, रनअप मध्ये मिस्टेक आहे कारण ते रनअप अगदी 10 ते 15 पावलांचा रनअप घेऊन चेंडू डिलिव्हर करावा लागतो। थोडासा का अडथळा आला तर चेंडू डिलिव्हर करण्यामध्ये सुद्धा अडथळा येऊ शकतो, हे कुठेतरी ओळखलं म्हणून थांबा दिला आणि त्यानंतर पुनश्च एकदा मात्र केला, चेंडू टाकण्याकरिता सज्ज झालाय। यस, आलेले प्रेक्षक रस्त्यावर जेवढेही प्रेक्षक आत्ता थांबले त्यांच्यासाठी माहितीसाठी शेवटचा एक चेंडू आणि विजयाकरिता दोन धावांची आवश्यकता, बघूया शेवटच्या एक चेंडू मध्ये इथे मात्र दोन धावा पूर्ण केल्या जातील का, बघूया। गोलंदाज ओसामा इथे मात्र सज्ज झालाय अंतिम चेंडू घेऊन, ऑन साइडला खेळला गेलाय, एक धाव मात्र इथे अंकित होते आणि असेल बीजेचा चौकार, सामना जिंकलाय टीम अन